कोकण रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर या जिल्ह्यात पहिल्या संघटनेनं जो माझा सत्कार केलेला आहे त्याचा मान आपण सगळ्यांनी मिळवला, त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानतो. आणि मळगी साहेबांना शब्द देतो, साहेब 26 सप्टेंबरला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मी शिवसेनेतनं विधानसभेचा फॉर्म भरला, 15 तारखेला निवडणूक झाली आणि व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठावरच्या समोरच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 40,000 मताधिक्यानं 19 तारखेला मी निवडून आलो. तुमच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही आता माझ्यावर सोडा. तुमच्या नेतृत्वाखाली म्हटलं, माझ्या नेतृत्वाखाली नाही. जरी शिवसेनेमध्ये आला असलो तरी शिवसेनेची पूर्वीची संघटना हायजॅक करणारा हे माणूस नाही. हे शिवसेने म्हणून त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन ज्या MD ला तुम्हाला घालवायचं आहे त्यासाठी तुमच्या पुढे 4 पावलं हा शिवसेनेचा आमदार उभा राहण्याची राहणार नाही. एवढा शब्द KRC एम्प्लॉईज युनियनतर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना प्रणित KRC एम्प्लॉईज युनियनतर्फे आमदार उदय सामंत यांचा अध्यक्ष सुभाष मळगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी युनियनचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. KTV वृत्तवाहिनीद्वारे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलं जात असल्यानं वृत्त संपादक अलिमिया काझी यांचा KRC एम्प्लॉईज युनियनतर्फे सत्कार करण्यात आला. युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांनी आपल्या भाषणात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांच्यावर घणाघाती टीका केली. आमच्या CMD नी संचालक मंडळासमोर जाऊन एक कैफेत मांडली की मला कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावरती घर बांधणी करून द्यायची आहे, त्यासाठी मला संचालक मंडळाने काही निधी द्यावा. संचालक मंडळा यांचं हे म्हणणं मान्य करून संचालक मंडळाने यांना सुरुवातीला 12-15 कोटी रुपये आणि त्यानंतर 12 कोटी रुपये अशा पद्धतीने 27 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं 7%. पण एक अट घातली की तुम्ही ज्या ज्या जमिनी खरेदी कराल त्या सगळ्या तुम्ही कोकण रेल्वेला तारण ठेवल्या पाहिजेत, जोपर्यंत तुम्ही त्यांची घेतलेल्या रकमेचं कर्जफेड करत नाही तोपर्यंत संरक्षण असलं पाहिजे कोकण रेल्वेचं. या MD नी आता अशा प्रकारचे जे प्रकल्प अनेक लोक चालवतात आणि प्रकल्प चालवणं काय वाईट नाही, परंतु आपलं रेल्वेची जी जबाबदारी आहे ती पार पाडल्यानंतर हे प्रकल्पाला स्थान देणं हे उचित आहे, परंतु ह्या माणसाने ते सगळं न करता प्रकल्पावरतीच लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ते लक्ष देत असताना देखील जे आवश्यक कागदोपत्री त्या जमिनीबाबत शोध करायला पाहिजे तो न करता अव्वाच्या सव्वा भावानी किमती खरेदी केल्या, त्या घेतलेल्या जागेंमध्ये कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना निवासासाठी इच्छा आहे का नाही ह्याची दखल न घेता हे त्यांच्याकडून न विचारणा घेता त्याला पाहिजे म्हणून त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि अशा विकत घेतलेल्या जमिनी आता 2011 साली घेतल्या गेलेल्या आहेत. अनेक ठिकाणी अजून प्रकल्पाचं काम सुरू होऊ शकलं नाही कारण कामगारांना त्या ठिकाणी त्याचे दरही परवडत नाही आणि ते ठिकाणही परवडत नाही, तर दर आणि ठिकाण पाहूनच घरं प्रकल्प उभे राहायचे असतात, त्यांनी ते केलेलं नाही. आणि एका ठिकाणी तर द्रोणागिरी नावाच्या ठिकाणी त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी 2,80,00,000 रुपये दिले एका पार्टीला आणि ती जमीन कायदेशीररित्या बरोबर नव्हती म्हणून ती ताब्यात आलेली नाही आणि त्या 2,80,00,000 फक्त 80,00,000 रुपये परत आले आणि 2 कोटी रुपये बुडाले. सन 2004 साली KRC एम्प्लॉईज युनियन आणि कोकण रेल्वे दरम्यान करार होऊनही कर्मचाऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले गेले नाहीत असा आरोप अध्यक्ष सुभाष मळगी यांनी करीत कोकण रेल्वेच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. 2004 साली या संघटनेबरोबर सामंजस्य करार झाला
आणि त्या करारान्वये आम्ही मागणी केली होती की कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेमध्ये जशी पेन्शन मिळते कामगारांना त्याच पद्धतीची पेन्शन दिली गेली पाहिजे. तर अनेक बैठकांनंतर हे ठरलं आणि आम्ही एक सामंजस्य करार केला युनियन आणि प्रशासन. तो ठराव झाल्यानंतर त्यावेळेच्या प्रशासनाने त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जे कायदेशीर पावलं उचलणं आवश्यक होतं, हे ट्रस्ट बनवणं, त्या ट्रस्टमार्फत आपलं फंड कोणाकडून आणि कशा पद्धतीने स्कीम राबवायची ते ठरवणं, त्यासाठी जी काही पावलं उचलण्याची गरज होती ती सगळी पावलं उचलण्याचं काम झालं. कोकण रेल्वेनेसुद्धा मान्य केल्याप्रमाणे रकमेचा भरणा त्या ट्रस्टकडे केला. तर ट्रस्टनेसुद्धा ही योजना आयुर्विमा महामंडळाच्या द्वारे राबवण्याचं ठरवलं आणि ही रक्कम त्यांच्याकडे देण्याचं काम ते करत होते. 2006 साली कोणालाही न विचारता ही रक्कम त्यांनी EPFOला जमा केली. आणि कर्मचाऱ्यांचे जे पैसे आहेत तेव्हा कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय ते होऊच शकत नाही असं असताना देखील त्यांनी कोणालाही कोणाची पर्वा न करता हे पैसे जमा केले. त्याविरुद्ध परत ह्याच संघटनेला मुंबई हायकोर्टामध्ये धाव घ्यावी लागली आणि धाव घेऊन हा प्रश्न तिथे मांडावा लागला आणि मुंबई हायकोर्टाने युनियनचं म्हणणं मान्य करून EPFOला सांगितलं की 8 आठवड्यात पैसे कोकण रेल्वेला परत करा आणि 8 आठवड्यापेक्षा जर जास्त काळ तुम्ही घेतला तर तुम्हाला 18% व्याज द्यावं लागेल. आणि कोकण रेल्वेला सांगितलं की ताबडतोब ही योजना रेल्वेची आहे तिथं लागू करा. आणि तिसरा त्यांनी निर्वाळा दिला ही कोकण रेल्वे ही देखील भारतीय रेल्वेच आहे. तर हे 3 गोष्टी हायकोर्टाने स्पष्ट केल्या. हे झाल्यानंतर त्या EPFOने पैसे पण दिले भविष्य निर्वाह निधीने, ते सुरू झालं आणि काम भरणा सुरू झाला. परंतु नंतरच्या काही काळामध्ये 5-6 वर्षामध्ये पैसेच तिथे भरले गेले नाहीत आणि ती आज जी रक्कम आहे ती 189 कोटी रुपये आहे. हे आमच्या निदर्शनास पहिल्यांदा जेव्हा आम्हाला तो वार्षिक अहवाल नजरेस पडला तेव्हा मिळालं. आणि नंतर मी जेव्हा त्याच्यावर शोध केला तेव्हा असं कळलं की जेवढी रक्कम भरायला पाहिजे ते भरतच नव्हते. कोकण रेल्वे मार्ग सुरू होऊन अनेक वर्ष झाली असली आणि हा मार्ग माल आणि प्रवासी वाहतुकीकरता सुरक्षित असल्याचा कितीही दावा करण्यात येत असला तरी मागील वर्षभरात झालेल्या सततच्या अपघातांमुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असं सुभाष मळगी यांनी सांगितलं. बेजबाबदारपणे निर्माणसाठी त्यांच्यामुळे निर्माण झाली याच्याबद्दल वादच नाही आणि हेच रेल्वेचे सेफ्टी कमिशनर पण म्हणत आहेत. आणि आता फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे हेही तेवढंच सस्ते आहे आणि दिवसरात्र लोक काम करत आहेत आणि जे काही दोष आढळत आहेत ते दोष कसे दूर करण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते करण्याचं काम सुरू आहे. आणि मला आशा आहे की लवकरात लवकर आम्ही ते दोष दूर करून पूर्ववत रेल्वेचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने जे करणं गरजेचं आहे ते करेल कोकण रेल्वे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.